आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. माढ्यातील अभय जगताप यांच्या बंडाची शरद पवारांनी दखल घेतली आणि शरद पवारांनी अभय जगतापांना तातडीनं भेटीसाठी बोलावलं. माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिल्यास अपक्ष लढण्याचं अभय जगताप यांनी खरं तर तसे संकेत दिले होते. शरद पवारांच्या बैठकीनंतर अभय जगतापांची भूमिका आता काय राहते याकडे माढ्यातल्या नेत्यांचं देखील लक्ष लागलंय. सध्या शरद पवार अकलूजमध्ये आहेत आणि त्यांनी अभय जगताप यांना तातडीनं भेटीसाठी बोलावलं. माढ्यामध्ये अभय जगताप यांच्या बंडाची शरद पवारांनी एक प्रकारे दखल घेतली आणि त्यांना तातडीनं भेटीसाठी बोलावलंय. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्या सोबत आहेत. सचिन, आज शरद पवार अकलूजमध्ये आहेत मोहिते पाटलांच्या घरी आणि तिथेच जगतापांना भेटीसाठी बोलावलंय का? अगदी बरोबर आहे. अभय जगतापांनी जे बंड केलंय याच्यानंतर कुठेतरी पक्षाला याचा धोका होऊ शकतो आणि जी जागा आहे जे उमेदवार लढणार आहे या ठिकाणी त्याचा पराभव होऊ शकतो जर अभय जगतापांनी बंड केलं तर. हे लक्षात आल्यानंतर शरद पवारांनी तातडीनं अभय जगतापांना भेटीसाठी बोलवलेलं आहे. शरद पवार ज्या ठिकाणी आता आहेत त्या ठिकाणी ते भेट घेण्याची शक्यता आहे. आज दिवसभरात कधी ही भेट होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभय जगतापांचा जो होल्ड आहे ज्या भागांवर तो म्हणजे सातारा जिल्ह्यातला फलटण तालुका आहे, कोरेगाव उत्तरचा भाग आहे, मान खटाव तालुका आहे, तसंच करमाळा आणि माढा या ठिकाणी सुद्धा अभय जगतापांचा मोठा गट काम करतो आणि याच्यामुळं कुठंतरी धोका निर्माण होईल जर अभय जगताप अपक्ष लढले तर. याच्यामुळे कुठेतरी सावध पवित्रा घेत, सावध भूमिका घेत, धैर्यशील मोहिते पाटलांना मदत व्हावी या अनुषंगानं अभय जगतापांचं बंड हे शमवण्यासाठी कदाचित शरद पवारांनी त्यांना भेटीसाठी बोलवलं असावं असं सध्या बोललं जात आहे. बिलकुल, धन्यवाद सचिन या सगळ्या माहितीसाठी. आपण अपडेट घेत राहू कारण संध्याकाळपर्यंत कदाचित शरद पवार तिथे आहेत. जगतापांना भेटीसाठी बोलावलंय. शरद पवार यांच्या भेटीनंतर जगतापांची भूमिका काय राहते हे देखील पाहणं महत्वाचं आहे.